तुम्ही दोन विषय या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यावर मी बोललो नाही, तर तुम्ही म्हणाल की तुम्ही काहीच बोलले नाहीत। म्हणून पहिला आपला जो फनेल झोनचा विषय आहे, ज्याच्यावर परागजी गेले 7-8 वर्ष सातत्याने मेहनत करतायत आणि तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। आता 3-4 सोल्युशन्स आहेत, त्यातलं नेमकं कुठलं निवडायचं हे बाकी आहे। ते एकदा, कारण प्रत्येक सोल्युशनमध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी कमी फायद्याच्या आहेत, त्यामुळे अजून आम्ही त्या निर्णयाप्रत पोहोचलो नाही। पण परागजींशी चर्चा करून आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्याला अतिशय सकारात्मक अनुकूलता दाखवली असल्यामुळे मला असं वाटतं की लवकरच त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय आपण निश्चितपणे घेऊ शकू, हा मला विश्वास आहे। आणि एअरपोर्टच्या झोपडपट्टीच्या संदर्भात मागच्या काळात पूनमताईंनी देखील पुढाकार घेतला होता, आपण काही तिथे काम देखील सुरू केलं आणि आता त्या संदर्भात जो काही एअरपोर्ट अथॉरिटीची जी जमीन आहे, जी केंद्र सरकारची जमीन आहे, ती जमीन उपलब्ध करून देऊन आणि तिथे रिडेव्हलपमेंट किंवा रिऑर्गनायझेशन करून आणि त्या ठिकाणी लोकांना हक्काची घरं द्यायची अशा प्रकारचा प्रस्ताव हा देखील अंतिम टप्प्यामध्ये आता जी काही आपलं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीपर्यंत पोहोचलेला आहे आणि मला विश्वास आहे की त्याच्यावर देखील लवकर निर्णय हा अपेक्षित आहे। त्या संदर्भात एक बैठक देखील आमची झाली आणि त्यात केंद्र सरकारने खूप सकारात्मकता दाखवली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे त्याही बाबतीत आपण योग्य अशा प्रकारचा मार्ग काढू।